आस्तेकदम आस्तेकदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्ट प्रधान वेष्टित न्यायलंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमो पार्वती पदे हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव छत्रपती संभाजी महाराज की जय। छत्रपती राजाराम महाराज की जय। छत्रपती ताराराणींचा धन्यवाद। सगळ्यांचं स्वागत करतोय शिवाजी पार्क ला। आपण आलो आहोत शिवाजी पार्क मध्ये। आज फिल्म फेस्टिवल सुरू आहे आणि याच फेस्टिवलच्या निमित्ताने मोगल मर्दिनी छत्रपती ताराराणी या चित्रपटाची संपूर्ण टीम आपल्या सोबत आहे आणि त्याच त्यामध्ये आपल्या सोबत आहे या चित्रपटातली मेन कलाकार म्हणजे सोनल कुलकर्णी। त्यातल्या त्यात चित्रपटाचे निर्मिती ज्यांनी केले आहे ते म्हणजे अक्षय पत्रपुरकर सर माझ्यासोबत आहेत। सर किती भारी वाटत तुमच्या दादरमध्ये येऊन आपण चित्रपटाच्या प्रमोशनला शुभारंभ केला। सर मला असं वाटतं की दादरपेक्षा दुसरं कोणतंही ठिकाण प्रमोशनसाठी बेस्ट नाही आहे आणि आम्ही फॉर्च्युनेट आहोत की आज आम्हाला दादरच्या शिवाजी पार्क आर्ट फेस्टिवलमध्ये प्रमोट करता येते। खूप खूप छान वाटतं। तर याच निमित्ताने आपल्यासोबत सोनाली कुलकर्णी सुद्धा आहे। तर सोनाली तुम्हाला विचारतोय किती भारी वाटतं आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात शिवाजी पार्क मधून एवढा सगळ्या भव्य दिव्य सगळ्या शिवाजी पार्ककरांसोबत आहे किती भारी वाटतं। मला खूप आवडतं आहे हे समोर लिहिलेलं वाचताना दिल्लीचेही तख्त राख तो महाराष्ट्र माझा। आपल्या सगळ्यांना छत्रपती ताराराणींबद्दलची ती कविता माहिती आहे दिल्ली झाली दीनवाणी आणि मला असं वाटतं की ते जे समीकरण आज इथे जुळून आलेलं आहे ते खरंच अविस्मरणीय ठरणार आहे आमच्या सगळ्यांसाठी। कारण छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल ज्यात मराठी कला साहित्य फूड वस्त्र अशा पद्धतीने संपूर्ण मराठी संस्कृती ही आज आपण इथे साजरी करत आहोत आणि त्यात अत्यंत महत्त्वाचे काही असे काही अशा व्यक्तिरेखा आहेत ज्यांनी महाराष्ट्र किंवा स्वराज्य राखून ठेवला आणि त्यातली एक महत्त्वाची व्यक्तिरेखा म्हणजे महाराणी ताराबाई त्यांच्यावरती आधारित हा चित्रपट आहे आणि त्याचं प्रमोशन आज इथे इथून सुरू होत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद लाभो आणि त्याच निमित्ताने या फेस्टिवलला मला भेट देताना नितांत अभिमान वाटतोय की अशा पद्धतीचे अनेक देखावे इथे आहेत आणि इतकी सुंदर जी काय जे प्रदर्शन लावलेलं आहे संपूर्ण शिवाजी पार्कामध्ये ते बघून मला आनंद होतो आणि मला बघायची उत्सुकता देखील आहे। म्हणजे आपण असं बोलायला काहीच हरकत नाही की दादरकरांचा जो उत्साह असतो म्हणजे तो गणपती असू दे त्यानंतर पाडवा असू दे किंवा दिवाळी पहाट असू दे काही असला तरी या आर्ट फेस्टिवल सुद्धा तेवढाच दमदार त्यांचा प्रोत्साहन आपण बोलू शकतो। बरं या चित्रपटाचे दिग्दर्शक माझ्यासोबत आहेत। सर किती भारी वाटतंय हे आपल्या दादरमध्ये आपण आलो आहोत आणि सुरुवात प्रमोशनची सुरुवात इथून होते जिथे महाराजांचा वारसा आहे त्यानंतर बाळासाहेबांचा वारसा आहे बाळासाहेबांची भूमी आहे किती भारी वाटतं। माझं बालपण इथे गेल्यामुळे एकतर आता गोरेगावला शिफ्ट झालं त्यामुळे इथे येऊन सर्वात पहिले तर त्या आठवणी जाग्या होतात आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्क फेस्टिवलच्या निमित्ताने इथे आम्हाला प्रमोशनची संधी मिळाली आणि आमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी छत्रपती ताराणी ही फिल्म खूप महत्त्वाची आहे त्यामुळे राजा शिवाजी पार्कच्या प्रत्येक माणसाचं कौतुक आणि धन्यवाद त्यासाठी आणि बघू आता फिल्म लवकरच येईल त्या निमित्ताने बघता येईल तुम्हाला कशी फिल्म आहे ती। बरं याच निमित्ताने आशय सुद्धा माझ्यासोबत आहे अशा ह्याआधी सुद्धा आपण भेटलोच आहे काय सांगशील एवढी महत्त्वाची भूमिका प्रत्येक कलाकाराला असतंच किंवा आमच्या संपूर्ण प्रवासामध्ये एक अशी भूमिका मिळायला पाहिजे जी भूमिकाने आपलं आयुष्य किंबहुना आपल्या प्रवासात सार्थकी लागला पाहिजे किती भारी वाटतं ही भूमिका मिळून सुद्धा आणि थोड्या दिवसामध्ये आता चित्रपट आपल्या भेटीला सुद्धा येईल। पहिल्यांदा मी छत्रपती शिवरायांना वंदन करतो आणि जे महाराष्ट्राचे दैवत आहेत आपल्या भारताचे दैवत आहेत आणि त्या खरंतर खूप सांगणं अवघड आहे कारण असं की त्यांचा मुलगा त्यांचा पुत्र एका चित्रपटात ही भूमिका आपल्या वाटायला येणं मला वाटतं खूप भाग्य लागतं आणि
नट म्हणून मी जन्माला आलो, नट म्हणून मला काम करायचं, पण ही भूमिका माझ्या वाट्यावर येणार हे मला वाटतं खरंच भाग्यवान. मी काहीतरी बरं केलं असेल, पुण्य केलं असेल आयुष्यात, ज्याच्यामुळे मला ही भूमिका माझ्या वाट्याला आली आणि ती मी प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न केला हे मी नक्की सांगेन. कारण छत्रपती शिवरायांची शिकवण आहे, संभाजी महाराजांचं सामर्थ्य आणि त्यांनी दाखवलेली युद्धनीती, आणि त्यानंतर जेव्हा हे दोन्ही प्रमुख स्तंभ महाराष्ट्राचे जेव्हा ढासळले, जेव्हा ते नव्हते आपल्यात, आणि त्यानंतर ते ती दोर तो दोर छत्रपती राजाराम महाराजांच्या हातात आले, तर खूप अवघड होतं. पण जसं की आपल्याला माहिती आहे की मराठ्यांनी इतिहास हा लेखणीने नाही तर तलवारीने लिहिला आहे, तर मला वाटतं की तीच तोच जोश तेच पराक्रम मला वाटतं राजाराम महाराजांच्या पण अंगी होता, आणि तो त्यांनी नेटाने पुढे 10 वर्ष चालवला. आणि खूप महत्त्वाचं मला वाटतं की कधीकधी ठिणगी ही पेटवण्यापेक्षा ती विझू न देणं जास्त महत्त्वाचं, आणि ते काम मला वाटतं छत्रपती राजाराम महाराजांनी केलं. आणि राजारामांची ती जी ठिणगी आहे तिचा वणवा पुढे छत्रपती ताराराणींनी केला, आणि जो अख्ख्या महाराष्ट्र भरसला त्यांनी 352 का असं काहीतरी केलं, त्यांनी औरंगजेबाकडून परत मिळवले, जे छत्रपती संभाजी महाराजांनंतर शिवाजी महाराजांकर मुघलांकडे गेले होते. सो माझा हाच पराक्रम हाच इतिहास आम्ही पुढे काय झालं दाखवण्याचा प्रयत्न आमच्या चित्रपटातून केलेला आहे, आणि अत्यंत आनंद होतो की छत्रपती शिवाजी पार्कातनाची सुरुवात झाली आहे. मला तुम्ही काटा हे बोलता नाही काटा येतो, तर मला असं वाटतं की खरंच म्हणजे काहीतरी दैवी या चित्रपटाच्या निमित्तानं आमच्या आयुष्यात घडतंय. सो खरंच प्रणाम शिवाजी महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना प्रणाम, छत्रपती संभाजी महाराजांना प्रणाम, छत्रपती राजाराम महाराजांना प्रणाम, आणि तारारामांना प्रणाम. म्हणजे असं बोलायला काहीच हरकत नाही. आता जसं तुम्ही बोलताय, तुम्ही बोलता बोलता तुझ्या अंगावर काटा येतो, जेव्हा शूट होत असेल तेव्हा काय फिलिंग असेल ते आम्ही बोलून सुद्धा करणार आहे, किंबहुना तुम्हाला सांगताना सुद्धा तेवढंच होणार आहे. बरं, त्याच निमित्ताने सुरभी सुद्धा माझ्यासोबत आहे. किती मस्त वाटतंय, दादरमध्ये आहोत आपण, दादरच्या एवढ्या मोठ्या फेस्टिवलमध्ये आहोत आणि आपल्या प्रमोशनला सुरुवात झाली आहे. थोड्याच दिवसामध्ये चित्रपट आपल्याला भेटीला येणार आहे, काय सांगशील? एकंदरीत किती धगधग, किंबहुना किती भीती वाटते आता? मला असं वाटतं की एक तर हॅलो, हाय, मी सुरभी, मी ताराराणी या फिल्ममध्ये येसुबाईचं कॅरेक्टर करते. आणि अगदी खरं सांगायचं तर शिवाजी पार्कातून जी प्रमोशनची आत्ता सुरुवात झालेली आहे, मला इथेच आत्ताच धडधड होती आहे, त्यामुळे मला असं वाटतं की ही अगदी करेक्ट जागा आहे. पहिलं प्रमोशन शिवाजी पार्कातून होणं हे खूप महत्त्वाचं होतं आणि ते आत्ता झालेलं आहे. शिवाजी पार्कात येऊन आज म्हणजे मी मुंबईत असते, पण दादरला जे येणं जाणं असतं ते चला वार जरा शिवाजी पार्कवर जाऊन येऊयात अशी जी चक्कर मारणं असतं ती आज खूप दिवसांनी मी मारली, आणि खूप छान वाटतंय. डेकोरेशनही खूप छान केलं आहे आणि महाराजांचं त्या वेळेतल्या सगळ्या वाईब्स आत्ता मला इथे जाणवत आहेत, त्यामुळे खूप छान. नक्कीच आपण पुढे सुद्धा आपण गप्पा मारूच, पण सध्या आपण प्रमोशनला सुरुवात करू, त्यानिमित्ताने बोलतच राहू. धन्यवाद.